समोरच्या व्यक्तीला आकर्षित करा केवळ ही एक वस्तू आपल्या तोंडात ठेवून. समोरची व्यक्ती कुणीही असू द्या, ही व्यक्ती तुमच्यावर आकर्षित होईल. तुमच्याकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल. आजचा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे, मात्र विनंती आहे की कुणीही या उपायाचा दुरुपयोग करू नका. चांगल्या भावनेने, चांगल्या हेतूने याचा वापर आपण करावा. ज्या ज्यावेळी तुम्हाला ज्या व्यक्तीस आकर्षित करायचं असेल, संमोहित करायचं असेल, ती व्यक्ती समोर आल्यानंतर ही एक वस्तू आपण आपल्या तोंडात ठेवायची आहे आणि त्या व्यक्तीशी आपण बोलायचं आहे. आपलं बोलणं सुरू होताच आपल्या बोलण्याची मोहिनी किंवा आपली स्वतःची मोहिनी त्या समोरच्या व्यक्तीवर निर्माण होईल, समोरची व्यक्ती संमोहित होईल तुमच्याकडे. हा उपाय खास पुरुषांसाठी आहे, पुरुषांसाठी, मुलांसाठी हा उपाय आहे. याचा सदुपयोग करा. चुकीचा वापर केल्यास त्याची अनिष्ट फळं आपणास नक्की भोगावी लागतील याची खात्री बाळगा. पती पत्नीमध्ये जर भांडणे झाली असतील, आपली पत्नी जर आपल्याला सोडून गेलेली आहे किंवा अगदी घटस्फोटापर्यंत प्रकरण आलेलं आहे आणि आपली इच्छा नाही आहे वेगळं होण्याची, तर अशावेळी आपल्या पत्नीला आकर्षित करण्यासाठी, तिचं मन परिवर्तन करण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. जर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून गेलेली आहे, कोणत्याही कारणास्तव तुमच्यामध्ये काही बिनसलं आहे, तर आपल्या गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी, तिचं हृदय परिवर्तन करण्यासाठीसुद्धा आपण हा उपाय करू शकता. मात्र कोणत्याही प्रकारे आपला ज्या स्त्रीशी संबंध नाही किंवा एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला मुद्दाम होऊन त्रास देण्यासाठी जर आपण हा उपाय केलात, तर मित्रांनो, या सृष्टीमध्ये अशी रचना आहे की ज्या ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा दुरुपयोग केला जातो आणि विशेष करून अशा प्रकारच्या उपायांचा, त्या त्यावेळी ते उपाय खूप अनिष्टकारक, हानिकारक ठरलेले आहेत. तर मित्रांनो, उपाय नक्की कसा करायचा आहे, यासाठी आपल्याला 2 ते 3 पदार्थ लागतील. पहिला पदार्थ आहे मोहरी. मोहरी सर्वांना माहिती आहे, हिंदीमध्ये याला सरसू असं म्हणतात. आपण काळपट लाल रंगाची, तपकिरी रंगाची मोहरी घ्यायची आहे. याला चॉकलेटी रंग असंही म्हणतात. तर या काळपट लालसर तपकिरी रंगाची मोहरी आपण घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो आहे देवदार. देवदार नावाचं झाड असतं आणि त्याचं लाकूड, देवदारचं लाकूड हे बहुपयोगी आहे. फर्निचर वगैरे बनवण्यासाठी सुद्धा वापरतात आणि याचे अनेक औषधी उपयोगसुद्धा आहेत. यकृत म्हणजेच लिव्हरचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आयुर्वेदात या देवदारचा वापर केलेला आढळतो. तर असं देवदारचं लाकूड आपणास लागणार आहे. जर आपल्या परिसरात हे देवदारचं लाकूड नसेल, तर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला ते सहज मिळून जाईल. ऑनलाईन ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ज्या काही ऑनलाईन साईट्स आहेत, त्यावरतीसुद्धा आपण हे लाकूड खरेदी करू शकता. हे पा, आपल्याला जर एखादा उपाय करायचा असेल तर त्यासाठी थोडे प्रयत्न तर करावेच लागतील. तर असं हे देवदारचं लाकूड थोडंसं आपल्याला लागणार आहे समप्रमाणात, आणि सोबत थोडासा मध आपण घ्यायचा आहे. या तिन्ही वस्तू आपण व्यवस्थित एकत्र करायच्या आहेत. सर्वात आधी आपण देवदारचं लाकूड व्यवस्थित बारीक करून घ्या मिक्सरच्या सहाय्याने, आणि सोबतच जी मोहरी आहे तीसुद्धा बारीक वाटून घ्या, आणि दोन्हींची बारीक पेस्ट बनल्यानंतर त्यांचं एकत्रित मिश्रण करा. या मिश्रणामध्ये आपण थोडासा मध टाकायचा आहे. होय, थोडासा मध टाकायचा आहे आणि याच्या बारीक बारीक गोळ्या बनवायच्या आहेत, बारीक बारीक गोळ्या. मित्रांनो, ही सर्व क्रिया आपल्याला रवी पुष्य नक्षत्रावर करायची आहे. रवी पुष्य नक्षत्र आपण पंचांग पाहू शकता किंवा कॅलेंडरमध्ये सुद्धा रवी पुष्य नक्षत्र दिलेलं असतं. या नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर या गोळ्या बनवल्या जातील आणि त्यानंतर एकदा या गोळ्या बनवल्यानंतर आपण कितीही बनवू शकता आणि यांचा वापर त्यानंतर दीर्घकाळ अगदी कधीही आपण करू शकता. ज्या ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलणार असाल, ही गोळी तोंडात ठेवायची आहे आणि बोलायचं आहे. रवी पुष्य नक्षत्राऐवजी आपण रविवार किंवा मंगळवारच्या दिवशीसुद्धा हा उपाय करू शकता, मात्र रवी पुष्य नक्षत्र अत्यंत प्रभावी मानलं जातं. तर मित्रांनो, करून पहा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.